या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक नादुरुस्ती शाळा जमीनदोस्त झाल्या. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील वारक आदिवासीवाडी, पोलादपूरमधील चांदके, महाडमधील कसबे शिवथर आणि श्रीवर्धनमधील आदगाव येथील प्राथमिक शाळांचा समावेश आहे. काही शाळांच्या भिंती कोसळल्या आहेत तर काहींचे छपरे उडाले आहेत. धोकादायक स्थितीत शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही शाळा तर जमीनदोस्त झाल्या असून मंदिरे, समाज मंदिर किंवा खाजगी इमारतीमध्ये शाळा भरवण्याची वेळ आली आहे. याखेरीज शाळांसाठी आलेल्या स्वयंपाकगृहाचे देखील या अतिवृष्टीत पडझड झाली आहे. जवळपास 186 शेडची अवस्था बिकट झाली असल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगतो. माणगावमधील वारक आदिवासीवाडीवरील शाळा सकाळी भरण्यापूर्वीच जमीनदोस्त झाली हे सुदैव म्हणावे लागेल. शाळांची नियमित दुरुस्ती होत नसल्याने एखाद वेळी दुर्दैवी प्रसंग ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी 3,52,00,000 रुपये इतका निधी आवश्यक आहे, तर स्वयंपाकगृहाच्या दुरुस्तीसाठी 59,35,000 रुपयाची गरज आहे. दोन्ही मिळून 4,11,70,000 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. समग्र शिक्षण अभियानांतर्गत गेल्या वर्षी म्हणजे सन 2018-19 फुटकी कवडी देखील शासनाकडून दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध झालेली नाही. यावर्षी देखील 16 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे शिक्षणासारख्या महत्वाच्या उद्देशासाठी रायगड जिल्हा परिषद आकडत हात घेताना दिसत आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी जेमतेम 20-25 लाख रुपये इतकीच तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने 8 कोटी रुपये मंजूर केले आहेत, परंतु नादुरुस्त शाळांची यादी अद्याप शिक्षण विभागाने सादर न केल्याने हा निधी वर्ग करण्यात आला नसल्याने नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.